जुन्नर तालुक्याचे भाग्य विधाते छत्री वाटप अपना सर्वांचे आवडते लोकनेते आदरणीय वल्लभशेठ बिनके साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तान औद्योगिक वसाहतीमध्ये आयोजित केलेल्या ह्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपले आवडते लोकप्रिय आमदार अतुलशेठ बिनके संस्थेचे जबाबदारी ज्यांनी नव्याने शिरावर घेतली त्या संस्थेचे अध्यक्ष आम्ही शेठ बिनके अमित आणि अतुलच्या पाठीवर खंबीरपणाने उभ्या राहणाऱ्या त्यांच्या मातोश्री आदरणीय राजश्रीताई बिनके कार्यक्रमाला उपस्थित असलेले शरदरावजी लेंडे साहेब रघुनाथजी लेंडे आपल्या जुन्नर तालुक्याचे सहकारी खात्याचे यार माननीय सरसमकर सरसमकर मला वाटतं त्यांचं गावाचं नाव आहे देशमुख येते जसं आमचं विलासराव बाबळगावकर देशमुख तसे हे सरसमकर देशमुख सगळ्यांना मदत करणारा एक चांगला अधिकारी म्हणून मी त्यांचा खास या ठिकाणी उल्लेख करतोय. मग अशी अतिशय सुंदर भाषण केलं कुलकर्णी खूप छान बोलले खूप चांगली कविता केली किंवा शब्दरचना खूप छान होती त्यांचे सगळे सहकारी संस्थेचे सगळे पदाधिकारी सगळा कामगार वर्ग बंधू आणि भगिनींनो अति स्तुत्य अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मला आठवतं या काळामध्ये लिंबा माथा म्हणायचं आणि या लिंबा माथ्यावर सगळं खडकाळ होतं असं जे बघायला म्हणाले अमित शेठ ते अगदी खरं आहे. पण ही खडकाळ जेबीन ज्यांची होती त्या बडे मंडळींचा या ठिकाणी आपल्याला आवर्जून उल्लेख करावा लागेल. न पिकणारी ही जमीन जरी होती तरी ती अतिशय मौलाची जमीन होती आणि ती देण्याचं मनापासून प्रयत्न किंवा त्या मनापासून त्यांनी त्यांचं योगदान दिलं ते बडे कुटुंबीय वल्लभ शेठ सारखा एक नेता काहीतरी करू इच्छितोय. या ठिकाणी औद्योगिक वसाहत होणारे त्या ठिकाणी गोरगरिबांच्या हाताला काम मिळणार ह्या भावनेनं त्या लोकांनी हो म्हटलं त्यांची जमीन त्यांनी वल्लभ शेठला या ठिकाणी दिली. वल्लभ शेठनी जो योग्य मोबदला तो देण्याचा प्रयत्न केला आणि एक सहकारी संस्था या ठिकाणी उभी केली. सुरुवातीचा काळ होता म्हणाले कोणतरी टोटो म्हणायचं टोटोची एक टमाट्याची कंपनी होती आणि ती कंपनी म्हणजे सगळी औद्योगिक वसाहत अशा प्रकारचा लोकांचा गैरसमज झाला होता. शंकरराव हंड्यांनी ती काढलेली होती. पण नंतर माझं सुद्धा अनेक वेळा जाणं येणं झालं त्यात अनेक उद्योगपती छोटे छोटे उद्योगपती आले त्यांनी आपला व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीनं वाढवला अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. ह्या एवढ्या महिला एवढे पुरुष या ठिकाणी पाहिल्यानंतर अनेक कुटुंब सुरू झाली सुखी झाली ती कुटुंब. अनेक संस्था माणसं काढतात तर संस्था काढण्याचा उद्देश त्यांना मिळणारी प्रसिद्धी त्याच्यापासून होणारा आर्थिक लाभ आणि किंबहुना वापरण्यासाठी मिळणारं मनुष्यबळ अशा प्रकारचा हेतू अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. मग तो साखर कारखाना असेल मार्केट कमिटी असेल सरकारातून ज्या ज्या संस्था उभ्या राहिल्यात त्याच्यातली सगळी माणसं वापरण्यासाठी त्या संस्था आर्थिकदृष्ट्या वापरण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. पण एकमेव संस्था आहे बेनके कुटुंबाने सुरू केलेली औद्योगिक वसाहत आहे असा चुकीचा विचार कधीच त्यांच्या मनात आला नाही. प्रामाणिकपणाने जे देता येईल जे वाढवता येईल जे घडवता येईल ते घडवण्याचा प्रयत्न या लोकांनी केलेला आहे आणि म्हणून मला त्यांच्याबद्दल प्रेम आणि जिव्हाळा आहे. वल्लभ शेठची आठवण काढली राजकारणाची माझ्या मनात काही विचार आले आणि मलाही जाग व्हावं लागलं. खरंय वल्लभ शेठच्या राजकारणाच्या येण्यामुळंच आमच्यासारखे नंतरचे राजकीय कार्यकर्ते घडले. 90 साली मी थोडा महत्वाकांक्षी घडी होतो. 90 साली बंडखोरी करायचा मीच निर्णय घेतला होता पण अडवण्याचं काम पिंपोंडीकरांनी केलं. पिंपोंडीकरांना खरं रघुनाथ असेल शरद असेल महादू शेठ असतील 3000 लोक तिथं जपली आणि त्याच्यात नाही असा निर्णय घ्यायचा नाही. माझ्या सगळ्या मेवण्या आल्या होत्या वल्लभ शेठच्या सगळ्या बहिणी आल्या होत्या. मग मी गेलो त्यांच्या पाया पडलो आणि वल्लभ शेठच्या प्रचाराला मी 90 साली सुरुवात केली. मी त्यांना निवडून आणण्यासाठी एकटा होतो तरुण कार्यकर्ता बाकीचे सगळे पळून गेले होते. पण त्याच वल्लभ शेठनी जाण ठेवली आणि मला जिल्हा परिषदचं उपाध्यक्ष केलं हे सुद्धा मान्य करावं लागेल.
नंतरचा काळ काही माणसं येतात काड्या घाला, त्या काड्या घातल्या आम्ही भांबावलो आणि आमच्याकडनं चूक झाली. पण 2009 मी रात्री शरद पवारांना फोन करून सांगितलं का इकडं वेगळ्या ठिकाणी आम्ही बसलो होतो सगळे, तिथे डाव चालला होता का तांब्यांना उभे करायचं, विलास तांब्यांना, आणि माझ्यावर जबाबदारी काय विलासराव तांब्यांचं नेतृत्व तुम्ही करायचं. म्हणलं ह्या लबाड्या आता मला मान्य होणार नाही, त्या लबाड्या तुमच्या मी अनुभवलेल्या आहेत. मी शरद पवारांना फोन केला आणि वल्लभ शेठला निवडून आणायला मी निघालोय असं म्हणत राजुरीच्या सभेमध्ये जाऊन त्या ठिकाणी कामाला सुरुवात. चूक झाली माझ्याकडं, ती चूक झाली, पण आता ती भरून काढण्यासाठी मला पुन्हा योग आलाय. तुमच्या आईनं जे कष्ट केलेत, वल्लभ शेठ नव्हते मधल्या काळामध्ये, तुम्ही ज्यावेळेस 2014 पडलात तुम्हाला सुद्धा घालवायचा प्रयत्न चालत. मला असं कळलं राजश्रीताई शरद पवारांकडे गेली, साहेब एकदा माझ्या मुलाला संधी द्या. वल्लभ शेठची राहिलेली इच्छा आहे की ते एकदा माझ्या मुलाला आमदार करायचं. साहेबांनी ऐकलं आणि तुम्ही आमदार झाला, सगळी लोक तुमच्या पाठीची खंबीर उभे राहिले. आता तुम्ही आमदार झाला, आमदार होऊन समाधान नाही, शल्य आमचं आहे, आमच्यामुळे वल्लभ शेठजी राज्यमंत्री पद गेलं असं लोक मला दूषण देतात ना, ते मलाही सहल आहे ती. तेव्हा आता तुम्ही म्हणजे शरदराव लेंडे मी पाडूनकजी आता थकायचं नाही, वय झाले पण आता थकायचं नाही, आता थकायचं नाही. अतुल वेणकेला या तालुक्यातला मंत्री म्हणून पाहिल्याशिवाय आता झोपायचं नाही, अशा प्रकारची भूमिका घेऊन आपल्याला काम करावं. काय बोलवायचं आता, एक चांगला कर्तव्यकार आहे. मगाशी म्हणाले की त्यांनी खूप चांगलं भाषण घेतलं, हुशारच आहे, पण इंग्लिश माध्यमात शिकला होता त्यामुळे सुरुवातीला थोडा त्रास झाला, आता सरावला, एकदम चांगला सरवलेला आहेत ते. मी पाहिलं का अमित आणि अतुलमधला फरक, अमितमध्ये आमच्या राजूताईचा निरागसपणा आणि गोडवा आहे, तो मी आता पहिल्यांदा ऐकलं, खूप छान आहे तो, खुस खूप गोड आहे. अतुल शेठ तुम्ही जरी आमदारी केलं असाल ना, बाहेर बाकीचं सगळं सगळं तो करतोय, खूप चांगला अभ्यास आहे, खूप चांगला. आणि तुमच्यामध्ये आहे आक्रमकता, वल्लभ शेठ बेनक्याची वाघाची आक्रमकता आणि तत्परता कामाची, ती तुमच्यामध्ये आहे. आणि म्हणून पाण्याचा प्रश्न असो कुठलाही प्रश्न असो त्याला आव्हान देण्याची हिंमत तुमच्यामध्ये वल्लभ शेठवर निर्माण झालेलं आहे. ते रक्त लढवय रक्त आहे, ते पाणी चाललंय तिकडे, पाणी देणारे कोण? राम शिंदे भाजपचे आणि रोहित पवार आपले. आणि म्हणून तुम्ही आव्हान केलं मगाशी, मला कळलं की शिवाजीराव आढरावला सुद्धा सांगितलं आता गप्प बसायचं नाही, सगळ्यांनी एकत्र यायचं. बुचके बाईला आणि शरद दादाला सांगतो मी, आता नेतृत्व करतील अतुल बेनके आणि त्यांना साथ द्यायची सगळ्या पक्षाच्या लोकांनी, तर हे पाणी अडवलं जाईल, त्याशिवाय होणार नाही ते. आपण सगळेजण ते करूया, पाठीशी लागूया. ही या ठिकाणी वसाहत निघाली, माझं एक स्वप्न आहे, तुम्ही मंत्री झाला पाहिजे, तुम्हाला मंत्री करायचं. आणि जुन्नर तालुक्याच्या पठारावर अशा प्रकारचं औद्योगिक वसाहत नाही, त्या ठिकाणी MIDC सुरू झाली पाहिजे, तुमच्या हातून तुमच्याकडनं ते घडलं पाहिजे म्हणून प्रयत्नाची पराकाष्ठा. आमचं एवढं स्वप्न मनाशी बाळगून आम्ही काम करणार आहोत. या ठिकाणी सगळे आलेत, मला अतिशय आनंद होतोय. जास्त वेळ घेत नाही आता, ह्या सगळ्या कामगार महिला तशा तरमाळल्या आता, कधी घरी झालं मिळतं. मी यांच्यासाठी काम करण्याचा प्रयत्न करतोय. हो, तुमच्याकडे त्या पैसे मिळवतात, त्यांना राहायला स्वतःचं घर मिळालं पाहिजे. आणि म्हणून कांदळीच्या जवळ गावाला लागून खेटून यांना एकदम स्वस्तात मला जर त्या ठिकाणी घर बांधणीसाठी जर जागा देता आली, प्लॉट कमी किमतीमध्ये आपल्या दोन संस्था आहे वसंतदादा आणि श्रीराम यांच्या माध्यमातून त्यांना फायनान्स करून आणि थोड्या रकमेने त्यांना पैसे परत देण्याचा प्रयत्न करता येईल असा छंद माझ्या डोक्यात आहे. तो मी प्रयत्न केलेला आहे, व्यावसायिक म्हणून केला होता, पण यांच्यासाठी आपण तो साधा आणि सोप्या भाषेत करून घेऊया अशीच या ठिकाणी भावना मनातली व्यक्त करतो. आणि वल्लभ शेठच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. तसंच अतुल शेठ हे आपल्या भविष्यकाळातले जे मनातली इच्छा आपण बाळगली त्या दृष्टीने ते मंत्री व्हावेत अशी परमेश्वराला प्रार्थना करतो. आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.